शहरात दुकानांना आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस होत असून अशीच घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली बाजार समितीच्या असलेल्या ऑटो विंग या स्पेअर पार्टच्या दुकानात आग लागल्याने दुकानातील स्पेअर पार्ट साहित्य टायर जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पेणमधील प्रवेशद्वाराजवळ बाजार समिती कार्यालयाच्या खाली असलेल्या गाळ्यांमध्ये मधील ऑटो विंग हे स्पेअर पार्टचे दुकान असून शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागल्याचे येथील जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर एकच गोंधळ उडाला यावेळी नगर परिषदेचे अग्निशमक दलाची टीम पोलीस उपनिरीक्षक समद बेग पोलीस योगेश टेमकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले तसेच फायर ब्रिगेडचे कर्मचारी अभिजीत गुरव अभिषेक बांगळे आदित्य पाटील चंद्रकांत गावण विशाल बामणे यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे